पोलीस ठाणे तहसील हद्दीत हॉटेल रहमान चौक मोमिनपुरा येथे अल करीम गेस्ट हाऊस आहे. त्याचे मालिक जमील अहमद वय 52 वर्ष प्रॉपर्टीचे लेनदेणीच्या वादावरून पिस्तोलने डोक्यावर गोळी मारून हत्या केली. ही घटना बुधवारी 9:30 ते 2 वाजताच्या दरम्यान घडली आहे. पोलीस ठाणे तहसील हद्दीत हॉटेल रहमान चौक मोमिनपुरा येथे अल करीम गेस्ट हाऊस आहे. गेस्ट हाऊसच्या 3ऱ्या माळ्यावर हॉटेलचे मालक जमील अहमद वय 52 वर्षे हे आपल्या परिवारासह राहत होते. अल करीम गेस्ट हाऊसचे मालक जमील अहमद वय 52 वर्ष याची हत्या करण्यात आली आहे. मृतक हॉटेल तसेच प्रॉपर्टी डीलिंगचे कामे करत होता. त्यांची आरोपी मोहम्मद परवेज मोहम्मद हारून वय 24 वर्ष राहणार चुडी गल्ली मोमिनपुरा याचेसोबत मागील 6 वर्षापासून ओळखी असून ते सोबत प्रॉपर्टीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करीत होते. बुधवारी 9:30 ते 2 वाजताच्या दरम्यान जमील अहमद व गेस्ट हाऊसमध्ये काम करणारा अब्दुल माजिद अख्तर हे रिसेप्शनवर हजर असताना आरोपी मोहम्मद परवेज मोहम्मद हारून हा त्याचे इतर 2 25 वर्ष वयाच्या साथीदारासह आला व त्याने प्रॉपर्टीचे लेनदेणच्या वादावरून जमील अहमदला पिस्तोलने डोके वर गोळी मारून जीवनाशी ठार केले आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. बरोबर आहे. मोमिनपुरा रोडवर अल करीम गेस्ट हाऊस आहे. त्या गेस्ट हाऊसचे मालक जमील अहमद वल करीम अहमद हे ते काल रात्री आपल्या गेस्ट हाऊसात असताना एक 1:30 वाजेच्या दरम्यान 3 मुलं आले गेस्ट हाऊसमध्ये. त्यांनी तोंडाला स्कार बांधलेला होता आणि ते बोलत होते की आम्हाला गेस्ट येणार आहेत त्यांच्यासाठी रूम बुक करायची. तर तो मालिक जमील बोलला, अरे भाई आप ढक्के ते डालने आहे का रूम बुक करणे आहे, आप तो तीनों ऐसे मुँह ढक्के आहे. त्यातला एकाने लगेच काढलं की तो परवेज होता तो ओळखीचा, कारण त्याचा माजिद नावाचा पण नोकर त्यांनीही पाहिलं. नंतर 10 मिनिटांनी परत तिथी गाले. ती गाल्यानंतर माझी तिथून पुढे थोडा चालत होतो तेव्हा त्याला एक काहीतरी असं फटाके फुटण्याचा आवाज आला. मागे पाहिलं तर परवेजच्या हातात एक वेपन होतं आणि तो बोलला की तू या असं निकल नाही तर तुझे मी गोळी मार देईन. आणि त्यातनं तो परवेज तिकडे त्याच्या काउंटरकडे जाताना दिसला. ज्या रस्त्याने आले त्याच्या मागच्या साईडने पळाले ती आरोपी आणि जाताना त्या गेस्ट हाऊसच्या काउंटरजवळ डी व्ही आर होता तो पण त्यांनी चोरून नेला.